सविस्तर बातम्यांना सुरुवात करूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नाना पटोलेंविरोधात भाजपा आक्रमक झाली आहे। राज्यभरात भाजपनं निषेध आंदोलन सुरू केलंय। मुंबईतही प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झालंय। नाना पटोले यांच्या विरोधात भाजपचे गोमूत्रपाज आंदोलन सुरू झालंय। नाना पटोले यांच्या फोटोला भाजपकडून गोमूत्र पाडण्यात आलंय। दादरमध्ये आंदोलन सुरू आहे। आंदोलनात मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झालेत। नाना पटोलेंविरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात येते आहे। नाना पटोलेंविरोधात राज्यभरामध्ये भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे। मुंबईतही प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन सुरू आहे। यावेळेला भाजपनं नाना पटोलेंच्या प्रतिमेला गोमूत्र पाजून त्यांचा निषेध केला। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या संपर्कात आहेत। सुशांत, भाजपतर्फे आज राज्यभरात आंदोलन सुरू आहे, मुंबईतही प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत आहे, काय अपडेट्स आहेत? भूषण, आपण बघतोय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जे वक्तव्य केलंय त्यानंतर आता भाजप कुठेतरी आक्रमक झालेली आहे। राज्यभर भाजपच्या वतीने नाना पटोले यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे। मुंबईत देखील थोड्याच वेळात आंदोलन पार पडलं। नाना पटोले यांच्या फोटोला खरं तर गोमूत्र पाजत नाना पटोले यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। प्रसाद लाड यांच्या वतीने खरं तर हे आंदोलन करण्यात आलं आणि आपण बघतोय यावेळी काही कार्यकर्त्यांना जे आहेत ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले। नाना पटोले हे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतायत आणि याचमुळे भाजप कुठेतरी आक्रमक झाले आणि राज्यभर आता भाजप नाना पटोले यांच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले आहेत। आणि आता आपण बघतोय थोड्याच वेळात आशिष शेलार देखील पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यानंतर दुपारी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे देखील पत्रकार परिषद घेत आहेत। त्यामुळे कुठेतरी आता भाजप विरुद्ध काँग्रेस आणि भाजप विरुद्ध नाना पटोले हा वाद आता पुन्हा एकदा शिगळलेला आहे। नाना पटोले सातत्याने जी वक्तव्य करत आहेत ती निषेधार्ह आहेत आणि त्यामुळे नाना पटोले यांच्यावर कुठेतरी कारवाई करावी अशी मागणी आता भाजपकडून होते। भूषण, धन्यवाद सुशांत या सविस्तर माहितीसाठी। काँग्रेसमधल्या काही नेतृत्वाला माननीय मोदींबद्दल आदर आहे आणि थोरात साहेबांनी कदाचित पंतप्रधानांचा सन्मान ठेवला असेल आणि काँग्रेस अध्यक्ष असल्यामुळे ते त्याच्या विरोधात बोलू शकले नसतील, परंतु हे ह्याचं एक छोटं उदाहरण आहे की काँग्रेस पक्ष देखील आता त्यांच्या विरोधात बोलायला सुरू झालेला आहे। आम्ही गुन्हा दाखल करायची मागणी करतो आहोत, परंतु हे सरकारच गुन्हेगारांचं सरकार आहे। फक्त गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम हे सरकार करते आणि सर्वसामान्य लोकांना त्रास देणं, महिलांचे अत्याचार, महिलांचे बलात्कार हे पण ह्या सरकारचंच काम आहे आणि त्याच्यामुळे नाना पटोलेसारख्या गुन्हेगारावरती हे सरकार गुन्हा दाखल करणार नाहीत, ज्याचा आम्ही निषेध करतो। आज केलेल्या कृत्याचा देखील पोलिसांचा आम्ही निषेध करतो आणि नाना पटोलेवरती संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा दाखल करणार। तर या सगळ्या नाना पटोलेंच्या वक्तव्यावर पुणे शहर भाजपच्या वतीनंही टिळक चौकात नाना पटोले यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन करण्यात आलंय। नाना पटोले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी याला भाजपच्या वतीनं करण्यात आली आहे। नाना पटोले यांनी पंतप्रधानांच्या विरोधात केलेलं वक्तव्य त्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं। नाना पटोले जर पुण्यात आले तर प्रत्यक्ष त्यांना भाजपच्या वतीनं झोडे मारण्यात येतील असा इशारा भाजपच्या वतीनं देण्यात आला।